इथे तिथे हात लावू नकोस, सरळ आज जा, दोन बाल्या डोक्यावर घे आणि मगच बाहेर ये. आई, तितकं शास्त्र मलाही कळतं. तुला काय कळतं आणि काय नाही मला चांगलं माहिती. तुला योग्य अयोग्य कळलं असत ना तर आकाशला फोन करून सांगितलं नसतंस. तो तिथे 400 मैलावर आणि इथून त्याला सगळं सांगते. उद्या टेन्शन होऊन काहीतरी उलट सुलट झालं म्हणजे. आई आओ, मयुरेश आकाशला धाकट्या भावासारखा होता. भावासारखा भाऊ नव्हता ना, आणि इतर दोन भावांसारखा स्वार्थी होता. जाऊ देत, आकाश कडून पैसे मिळत होते ना म्हणून त्याला धरून होता तो. बरं झालं, एकदाची बॅग तरी गेली आकाशच्या मागची. आकाश काय म्हणाला? ते तिथेच थांब. काय म्हणाला? ते उद्या निघून येत आहेत. झालं म्हणजे काम अर्धवट सोडून येणार तो. नुकसान होणारच. आता तो इथे येऊन काय मयुरेश परत येणार आहे का? काहीतरी बाई, हे अधिकाऱ्यांची रीतच असली. मेल्यावर सुद्धा नुकसान करायचं काय सोडत नाही दुसऱ्याचं. आई प्लीज, तुला काय झालं एवढं नाकावर राग यायला? आई आओ, अधिकाऱ्यांचं सोन्यासारखं घर त्याला ग्रहण लागल्यासारखं झालंय. ज्यांचा काहीही संबंध नाही अशी माणसं सुद्धा हळहळत आहेत आणि आपण हे असं जर वैर जपत बसले ना आत्ता यावेळी तर लोक माणसात गणती करणार नाहीत. तू मला शिकवू नकोस शहाणपण. आकाश तर मी ऐकून घेते कारण तो माझा मुलगा आहे. तू मला शिकवू नकोस, समजलं का? अरे कुठे गेला होता तुम्ही? आधी माझ्यासाठी जरा पाणी घेऊन ये. आणते. तू कधी आलीस? झाला अर्धा तास, पण घरात कोणीच नव्हतं. शशी आत्या सुद्धा नाहीये आणि सरिता वहिनी. सरिता वहिनी सध्या रजेवर आहेत. त्यांच्या सख्या धाकट्या दिराचा खून झालाय. काय? आता मी तिथेच जाऊन आलो. पण असं अचानक? नाही म्हणजे त्यांच्या दिराचा काही प्रॉब्लेम होता का? नाही, मयुरेश फार गुणी मुलगा होता. शांत, समजूतदार, संयमी. कुणाशीच वागणं नव्हतं त्याचं. कसं असणार, कायम नाकासमोर चालण्याची सवय त्याची. पण मग अशा चांगल्या माणसाचा खून कोण आणि कशाला करेल? आपलं माणूस गमावल्यानंतर कोण कशाला, या शब्दांना काही अर्थ नसतो बेटा. मयुरेश जाताना एकटा गेला, पण मागे राहिलेल्यांना इतक्या यातना देऊन गेला की त्यांच्या घरची मंडळी मात्र धीराची आहेत. मला जाणवलं की ती आतून फार तुटून गेली आहेत. दादांचं उद्ध्वस्त होणं तर मला क्षणाक्षणाला जाणवत होत. मला तिथे नाही बसवलं. कदाचित ते आणि मी समदुःखी असल्यामुळे असेल. रावसाहेब, मयुरेश्वर दादांचं पोटच्या पोरासारखं प्रेम होत. पोटचं पोर गमावण्याचं दुःख काय असत मी अनुभवले. हातातोंडाशी आलेली पोर डोळ्या दखत गेली तेव्हा हजार वेळा मेलो मी. तुम्हाला कधी जाणवलं नसेल, पण
माझ्या मुलीवर माझं जीवापाड प्रेम होत आणि म्हणूनच तिनं स्वतःच्या हातानं स्वतःच्या जीवनाची केलेली वाताहात पाहून मी चिडलो. माझं चिडणं सगळ्या जगाला दिसलं, पण त्याच्या मागे अखंड वाहणारी माया मात्र दादांचं सांत्वन मी नाही करू शकलो. आज मी दादांना त्याच फेज मधून जाताना पाहिलं, सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मी जाणवलं की खरंच मी दादांचं सांत्वन नाही करू शकत. ओल्या हाताने आपण दुसऱ्याचे डोळे नाही पुसू शकत. परत आलो. चहा करू का? आलं घालून प्लीज. मला आता त्याची खूप गरज आहे. कंट्रोल युअरसेल्फ. मला माहिती आहे तुला मयुरेशची आठवण येते ना. अंकुश, मी त्याचा नशा नाही सहन करू शकत. मला माहिती आहे. अगं पण स्वतःचा जीव अर्धा करून घेण्यात काही अर्थ आहे का? त्यातनं लवकरात लवकर बाहेर पडायला नको का? का झालं रे? मयुरेशचा कोणीही शत्रू नसताना त्याला इतकं क्रूरपणे कोणी कस काय ठार मारू शकत? अंकुश, मला ना मला अजूनही वाटत की मयुरेशी कुठून तरी हाक ऐकवेल आणि तुम्हाला सांगेल की दीपू मला भूक लागले काहीतरी बनवून दे म्हणून तो हट्टाने माझ्याकडे मागून गेल. मला असं नाही वाटत. दीपिका, कंट्रोल युअरसेल्फ. दीपिका, किती गोड मुलगा होता रे तो, किती गोड मुलगा होता. दादा आणि अभय माझ्यापेक्षा मोठे म्हणून त्यांच्यावरती मला ताईगिरीने गाजवते याची. म्हणून लहान असताना मला खूप राग यायचा, खूप राग यायचा मला. पण मग मयुरेशचा जन्म झाला आणि ती कसर सुद्धा भरून निघाली. खरं संकुश, प्रत्येक बहिणीला ना मयुरेश सारखा भाऊ असा. त्याच्यावरती मी खूप ताईगिरी गाजवली. तसेच त्याने माझ्याकडून लाडही करवून घेतले. मग मोठेपणी तो माझा बॉस झाला. खरंच धाकट्या भावाच्या हाताखाली काम करताना खूप मला समाधान वाटायचं. कित्येकदा तर मी त्याच्या कर्तृत्वाला मनातल्या मनातून सलाम सुद्धा ठोकायचे. तुला माहिती अंकुश, दर राखी पौर्णिमेला तुम्हाला सांगायचं, दीपू मला तुझ्याकडून आयुष्यात 100 राख्या बांधून घ्यायच्या.
पण त्याने 35 वेळा की सुद्धा नाही बांधून घेतले. असं नाही करायचं रसिका. हे बघ मी काय सांगतोय ते नीट समजून घे. हे बघ, मयुरेश गेलाय ही वस्तुस्थिती आहे. अगं पण जाताना किती गोड गोड आठवणी तुझ्यापाशी ठेवून गेलाय तो. अगं खूप श्रीमंत करून गेलाय तुला. ही आठवणीची शिदोरी तुला आयुष्यभर जपून जपून वापरायची आहे, नाही का? हे बघ, जाणाऱ्या माणसाचा हात धरून काही आपण जाऊ शकत नाही. हे जगातलं एक कटू सत्य आहे. पण तो गेलाय हे जो मान्य करू शकतो ना, तोच ह्यातून तारून निघू शकतो. आणि ज्याला जमत नाही तो तू जमवशील ना? हा, जमवशील ना तू? मला माहिती आहे हे खूप अवघड आहे, पण जमवशील ना तू? हा, थोडं खाऊन घे. महाराजांना सांगून मला मरण द्यायला सांगायला जाता. कस्तुरी बेटा, मरण असं मागून मिळत असतं तर आपलं मयूच्या आधी मी माझं मरण नसतं मागितलं महाराजांच्याकडे. माणसांनी आपल्या आयुष्याचा प्रवास केव्हा सुरू करायचा आणि केव्हा संपवायचा हे परमेश्वराच्या हातात असतं. त्याच्या मर्जीनुसार चालतं, आपल्या हातात काही नसतं. आणि म्हणूनच मग ठेवले अनंत तैसेचे राहावे असं म्हणत आपण जगायचो. घे दादा. मग हे सगळं माझ्या बाबतीतच का घडलं? न्याय अन्याय आपण कोण ठरवणार? आपण कोण? आपल्या मागच्या जन्माची, त्या जन्मातल्या कर्माची फळं असतात असं समजायचं. आपण काही आपले पूर्वीचं जन्म पाहू शकत नाही, त्यातलं आपलं कर्म तपासू शकत नाही. तुम्ही इतके शांत कसे राहू शकता दादा? कस्तुरी, रडून अकांदांडव करून चिडून वैतागून मयुरेश परत येणार असेल तर मी तेही करायला तयार आहे. पण मला माहिती आहे त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. एखाद्या गोष्टीचं दुःख होणं हे माणूसपणाचं लक्षण आहे, परंतु त्या दुःखावरती नियंत्रण ठेवता येणं हे सुज्ञ माणसाचं लक्षण आहे असं मला वाटतं. आजपर्यंत तुम्हाला वडिलांच्या जागी मानत आलीच असं मी समजतो. बरोबर आहे? बरोबर आहे. या क्षणाला तुला तुझ्या आईची गरज आहे हे मी समजू शकतो. बरोबर आहे? मी आत्ता तुझी
आई म्हणून तुझ्याजवळ आलेलो आहे. मी तुझी आई झालेलो आहे. तू यातून सावरायला पाहिजेस. तू सावरलीस तरच सगळं घर सावरणार आहे. आणि तुझ्यावरती ही जबाबदारी पेलणं ही महत्वाची कामगिरी आहे. ही जबाबदारी पेलण्याकरता तू उभी राहणं महत्वाचं आहे. खा, मला या क्षणी तुझ्या आई झालेल्या मला बरं वाटेल म्हणून खा. नाही, कोणीही जेवलेलं नाही. स्वानंदी समीरा सुद्धा जेवलेल्या नाहीत. जोपर्यंत तू अन्नाला शिवणार नाहीस तोपर्यंत हे घर अन्न वर्ज्य करणार आहे. हे कुठेतरी थांबायला हवंय. बाळा, ए बाळा, आईचं ऐकणार ना? हे अन्न मी शिजवलं आहे संपूर्ण घराकरता. त्याच्या पाठीमागची जी भावना आहे त्या भावनेचा आभेर करू नकोस. आत्ता मी तुझी आई आहे. कस्तुरी जेवलेली आहे, तुम्हाला जेवायला हरकत नाही. तिचं दुःख सगळ्यात मोठं आहे भाई. ते तिने पचवलेलं आहे. आपल्याला हे दुःख पचवायला हवं. तू जेवलास? नाही, पण मी जेवणार आहे. मी जेव्हा एखादा नियम करतो ना भाई, तेव्हा तो स्वतःपासून आचरणात आणतो. हे तुला आणि सगळ्यांनाच माहिती आहे. जेवा. दादा, ग्लास घशाखाली नाही उतरत. अभय, हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. मयुरेशचा मृत्यू हा नक्कीच अतिशय क्लेशकारक दुःखदायक आहे, परंतु त्याच्यावरती आपल्याकडे कुठलाही स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही हेही तितकंच सत्य आहे. बऱ्याच वेळेला मेंदूला पटणाऱ्या गोष्टी इथे पटत नाहीत मनाला. त्यामुळे आपल्यालाच आपल्या मनाची समजूत काढणं आवश्यक होऊन बसत. सरिता, माझ्या वतीने तू सगळ्यांना घास भराव आणि जेवायला सुरुवात कराव. दादा, तू धीराची आहेस, हे तूच करू शकतेस माझा विश्वास आहे. मला निराश करू नकोस. आधी मुलींना भरव, त्याला भरव. किती रुपये जीवा आता या